पुस्तके आपल्याशी बोलू इच्छितात, पण सहसा आपला कल हा गाजलेल्या लेखकांच्या पुस्तकाचे वाचन करण्याकडे असतो. मात्र अनेक महत्त्वाची पुस्तके आपल्या वाचनातून राहून जातात. खरे तर त्या पुस्तकाचा लेखक महत्त्वाचा असतो, फक्त तो चर्चेत किंवा प्रसिद्धीच्या वलयात नसतो. नेमके हेच लक्षात घेऊन भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र कोल्हापूरने सर्जनशाळा विभाग तरह पुस्तकांचा हा उपक्रम सुरू करून अनेक महत्त्वाच्या लेखकांच्या साहित्यकृतीचे अभिवाचन सुरू केले आहे. बेळगावच्या मंथन कल्चर अँड सोशल वेलफेअर सोसायटीतर्फे अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हेरवाडकर शाळेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. लेखक व या उपक्रमाचे प्रमुख हिमांशु स्मार्त यांच्या पुढाकाराने नीना मेस्त्री नाईक, ओंकार थोरात व रुचिका खोत यांनी महत्त्वाच्या पुस्तकातील काही अंशांचे अभिवाचन केले. जीवावर अज्ञानाची असंख्य पटल असतात. एक एक पटल दूर करत गेलं तरी अज्ञान पूर्णतः निश्चेष कधीच होत नाही. अज्ञानाचा बीजभूत अंधार कायम राहतोच. हाच आदिवर्ग. वर्गामध्ये नाथपंथांचं तत्वज्ञान शिकवताना हा विचार सूत्रमय मांडला निवडणी केलं. अखेर उदाहरणापाशी आलो आणि म्हटलो या सूत्राचं मूर्तीकरण करील असं उदाहरण काही डोळ्यापुढे येत नाही. निवेदनाची गाडी मध्येच पडली. खिडकींना बाहेरच्या आभारामध्ये बघत क्षणभर स्तब्ध राहिलो. आभाळ पावसाळी ढगांनी पूर्णच खोळून गेलं होतं. पावसाची संतत धार सुरूच होती. वातावरणामध्ये शिरशिरी आणणारा गारवा. आजूबाजूच्या वातावरणामध्ये प्रकाशाचा मुक्तपणा नव्हता. विविध ध्वनींचा कोलाहलही नव्हता. रंगीबेरंगी दृश्यांनी बघितलेलं जग लोभलं होत आणि पावसाचा जाड पडला. सगळ्या वस्तू जाताना पसरल्या. सगळ्या वस्तूंचे रंग आणि आकार दुसरतेमध्ये हरवून गेले होते. पावसाच्या आवाजाखेरीज दुसरा आवाज नव्हता. बंदपणामध्ये जग कोंडून पडलं होतं आणि मन सारखं अस्वस्थ फडफडत होत. स्तब्धामुळे होत समोर चौकोनी मिळत होत्या. उंच उंच सपाट भिंती, समोरच्या भिंतीला कातेच्या मोठ्या खिडक्या. पावसाची झड येऊ नये म्हणून त्या लावल्या. उजवीकडच्या टेकडीवर पांगुलासाठी झाड दिसत होत. ते दाखवून तो म्हणाला, क्यों पाहू बा, आता ते तू सांगा तुम्ही. डाव्या हाताच्या टेकडीवर तसलंच झाड दिसत होत. क्यों खंडू बा, त्यांना सांगितलं. पाच पन्नास पावलं चालून गेलो तर डाव्या बाजूच्या घराच्या अंगणात साप निघाला म्हणून गडबड झाली. मी म्हसुबाचं झाड नाकासमोर ठेवून चालू लागलो. जमिनीवर पूर्वकाळातल्या संस्कृतीच्या खुणा खुरांच्या पाऊपाट आहेत आणि आता रंगवलेले दगड, खंडलेले चर, फुटलेली खडी चोपूकडे बसली. जमिनीचा विकास चालला. दोन तीन वर्षात तिथं नवी नगरी उभी राहिली. जमीन झाकून तिच्या पोटातून मैला पाणी वाहू लागला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार स्नेहल मुंगळे यांनी मानले. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.